मराठा आरक्षणाचा मुद्दा काही दिवसांपासून चर्चेत आहे। या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय। मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर झालेल्या पत्रकार परिषदेला सुरुवात होण्यापूर्वीचा हा व्हिडिओ असून यावर विरोधकांकडून तिन्ही नेत्यांवर कडाडून टीका केली जाते। काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट केलाय। काँग्रेसच्या नेत्या माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील हा व्हिडिओ पोस्ट करत टीका केलेली आहे। महायुतीचं वरुण कीर्तन आतून तमाशा अशा शब्दात त्यांनी खोचक टोला लगावलेला आहे। सध्या राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना महायुती सरकारचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्व प्रकाराबद्दल किती गंभीर आहेत हे समोर आलेलं आहे। मराठा आरक्षणाबाबत बोलण्याआधी या तिघांमध्ये सुरू असलेली चर्चा माईक सुरू राहिल्यानं ऐकू आली। तेवढ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री यांना याची जाणीव करून दिली। वारे वा शिंदे सरकार असं म्हटलेलं आहे। काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी देखील बोलून मोकळे होणाऱ्या या तिघांचेही आग लगे बस्ती में हम चले अपने मस्ती में अशा मानसिकतेवर एकमत। निवडणुकीनंतर या तिघांना सत्तेतून मोकळे करण्यासाठी जनतेत ही एकमत असं कॅप्शन देत हा फोटो शेअर केलेला आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेपूर्वीचा हा व्हिडिओ असून यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपण बोलून मोकळं व्हायचं असं वक्तव्य करताना ऐकून येत आहे। दरम्यान मराठा आरक्षणाबाबत जी चर्चा झाली त्यानंतर पत्रकार परिषदेत भूमिका मांडण्याआधीचा हा संवाद असल्याचं सांगितलं जात सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे।